Welcome students, today we will see the topic disadvantages of database management system. तर आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत डिसएडव्हान्टेजेस काय आहेत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण ऍडव्हान्टेजेस बघितलेले आहेत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे, भरपूर सारे ऍडव्हान्टेजेस आहेत. तसेच या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमला काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, ते कुठले कुठले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिले डिसएडव्हान्टेजेस आहे बघा, इन्क्रीज कॉस्ट. जर आपल्याला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं सॉफ्टवेअर बनवायचं असेल, एखादा डेटाबेस बनवायचं असेल, क्रिएट करायचं असेल, तर त्यासाठीची हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर कॉस्ट कशी लागते, हाय लागते. म्हणून फर्स्ट डिसएडव्हान्टेजेस आहे आपला इन्क्रीज कॉस्ट. नंतर सेकंड डिसएडव्हान्टेजेस आहे कॉम्प्लेक्सिटी, म्हणजे जे काही डेटाबेस बनवण्याचे हार्डवेअर आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत, ते कसे असतात, कॉम्प्लेक्स त्यांचं डेटा स्ट्रक्चर असतं. म्हणून इथे सेकंड डिसएडव्हान्टेजेस जनरेट होतो तो कॉम्प्लेक्सिटी. नंतर थर्ड डिसएडव्हान्टेजेस आहे साईज. तर आपण जेव्हा डेटाबेस बनवतो तेव्हा ती डेटाबेसचा जो काही डेटा असतो तो लार्ज साईजमध्ये असतो, त्या डेटाची साईज ही लार्ज असते. किंवा एखादा हार्डवेअर रिक्वायर्ड असेल आपल्याला, तर डेटाची साईज लार्ज असल्यामुळे हार्डवेअर पण आपल्याला कसं लार्ज साईजचंच घ्यायला लागेल. म्हणून इथे त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे साईज. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्रिक्वेंट अपग्रेड और रिप्लेसमेंट सायकल, म्हणजे आपल्याला त्याला अप टू डेट अपडेशन करायला लागतं. म्हणजे फ्रिक्वेंट अपडेट, त्या अपडेटसाठी त्याची कॉस्ट पण हाय असू शकते किंवा काही कॉम्प्लेक्सिटी असू शकतात. म्हणून फोर्थ डिसएडव्हान्टेजेस आहे आपला फ्रिक्वेंट अपग्रेड और रिप्लेसमेंट सायकल्स. त्यानंतर नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस हायर इम्पॅक्ट ऑफ फेल्युअर, म्हणजे एखादी सिस्टीम जर फेल्युअर झाली तर आपला पूर्ण डेटाबेस हा करप्ट होऊ शकतो, म्हणून हायर इम्पॅक्ट ऑफ फेल्युअर. त्यानंतर नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस आहे आपला परफॉर्मन्स, डेटाबेसचा परफॉर्मन्स कसा आहे, हे आहेत आपले सहा डिसएडव्हान्टेजेस. चला तर आपण इन डिटेल्समध्ये बघूया. बघा फर्स्ट डिसएडव्हान्टेजेस इन्क्रीज कॉस्ट. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आपल्याला एखादी रिक्वायर्ड असेल तर तिची कॉस्ट कशी आहे, हाय आहे. एक्सपेन्सिव्ह आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर. म्हणून बघा, टू इन्स्टॉल डेटाबेस सिस्टीम्स वी रिक्वायर्ड स्टँडर्ड सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर. ऑल्सो टू हँडल द डेटाबेस सिस्टीम हायली स्किल्ड पर्सनल आर रिक्वायर्ड. म्हणजे काय, जर आपल्याला एखादी डेटाबेस सिस्टीम जर डिझाईन करायची असेल किंवा इन्स्टॉल करायची असेल आपल्या कम्प्युटरवरती, पर्सनल पी सीवरती, तर आपल्याला जे काही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर लागतं ते स्टँडर्ड असायला पाहिजे. आणि जर आपल्याला ते स्टँडर्ड हार्डवेअर सॉफ्टवेअर घ्यायचं असेल तर आपल्याला ते एक्सपेन्सिव्ह म्हणजे जास्त कॉस्ट असणारं विकत घ्यायला लागतं. आणि जेव्हा एखादा हा डेटाबेस आपल्याला हँडल करायचं असेल त्यासाठी आपल्याला एखादा नॉलेजेबल पर्सन तिथे असायला पाहिजे, म्हणून हायली स्किल्ड पर्सन तिथे आपल्याला रिक्वायर्ड असतो. सेकंड बघा, द कॉस्ट ऑफ मेंटेनिंग द सॉफ्टवेअर हार्डवेअर पर्सनल रिक्वायर्ड टू ऑपरेट अँड मॅनेज द डेटाबेस सिस्टीम इज मोअर. म्हणजे काय, एखादा हाय स्किल एम्प्लॉय आपल्याला तिथे ठेवायचं असेल तर त्याची सॅलरी खूप जास्त असते. किंवा एखादं सॉफ्टवेअर, स्टँडर्ड सॉफ्टवेअर हार्डवेअर घेतोय म्हणजे त्याची कॉस्ट जास्त असते, म्हणून ते इन्क्रीज कॉस्ट हा ड्रॉबॅक आहे. नेक्स्ट बघा, द कॉस्ट ऑफ ट्रेनिंग लायसन्स अँड रेग्युलेशन कंपायलन्स ऑल्सो इन्क्रीजेस द ओव्हरऑल एक्सपेन्सेस. म्हणजे एखाद्याला ट्रेनिंग द्यायचं असेल त्या डेटाबेसचं, एखादा लायसन्स डेटाबेस घ्यायचं असेल तर त्याची कॉस्ट पण जास्त असते. नेक्स्ट बघा, सेकंड डिसएडव्हान्टेजेस आहे कॉम्प्लेक्सिटी. बघा, समटाईम्स बिकॉज ऑफ हायर फंक्शनॅलिटी एक्सपेक्टेशन्स द डिझाईन ऑफ डेटाबेस मे बिकम व्हेरी कॉम्प्लेक्स. म्हणजे काय, जास्त फंक्शनॅलिटी जर आपल्याला लागत असेल एखाद्या डेटाबेसमध्ये तर त्या डेटाबेसचं स्ट्रक्चर हे काय होतं, डिफिकल्ट बनतं. म्हणून इथे ते डेटाबेसची डिझाईन कशी असते, व्हेरी कॉम्प्लेक्स असते. म्हणून हा कॉम्प्लेक्सिटी डिसएडव्हान्टेजेस इथे जनरेट होतो. नंतर बघा, टू युटिलाइज सच अ डेटाबेस विथ कम्प्लीट इफिशियन्सी ऑल द स्टेक होल्डर्स लाईक डेटाबेस डिझायनर्स, डेव्हलपर्स, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर्स अँड एंड यूजर मस्ट अंडरस्टँड द फंक्शनॅलिटी. जर आपण हा कॉम्प्लेक्स डेटाबेस बनवला तरी पण आपले जे काही स्टेक होल्डर्स असतील, म्हणजे कस्टमर्स असतील, त्यांना किंवा जो काही डेटाबेस डिझाईन करतो त्या डिझायनरला, डेव्हलपरला, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरला आणि एंड युजरला समजलं पाहिजे, अंडरस्टँड झाले पाहिजे की हा या डेटाबेसच्या कुठल्या कुठल्या फंक्शनॅलिटीज आहेत. सेकंड आहे हा ड्रॉबॅक कॉम्प्लेक्सिटी. नंतर नेक्स्ट ड्रॉबॅक आहे आपला थर्ड साईज.
बघा मग डीबीएमएस मध्ये जे काही डेटाबेस आहे, डेटाबेस मधला डेटा हा लार्ज असतो, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असतो, म्हणून साईज हा इश्यू इथे जनरेट झालेला आहे. तर बघा द डीबीएमएस बिकम्स एक्स्ट्रीमली लार्ज पीस ऑफ सॉफ्टवेअर बिकॉज ऑफ द कॉम्प्लेक्सिटी ऑफ फंक्शनॅलिटी ऑक्युपाईंग लार्ज अमाऊंट ऑफ दिस स्पेस अँड रिक्वायरिंग सबस्टेन्शियल अमाऊंट ऑफ मेमरी टू रन इफिशियंटली. म्हणजे काय, एखादं आपल्याला सॉफ्टवेअर जर रन करायचं असेल तर काय चालायला लागतं की जास्त फंक्शनॅलिटी असल्यामुळे किंवा ते सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्स असल्यामुळे आपल्याला ते डिस्क स्पेस कसा लागतो, आपल्याला लार्ज लागतो, जास्त अमाऊंट ऑफ मेमरी ते रिक्वायर्ड असते. म्हणून हा एक साईज हा एक इथे ड्रॉबॅक आहे. नंतर नेक्स्ट फोर्थ आहे बघा, फ्रिक्वेंट अपग्रेड ऑर रिप्लेसमेंट सायकल्स. तर न्यू फंक्शनॅलिटीज आर ऑफन added into DBMS by their vendors. These new features often come bundled in new upgraded versions of the same software. म्हणजे जे काही आपण अगोदर सॉफ्टवेअर बनवलेला असेल, अगोदर डेटाबेस बनवलेला असेल, आणि जर त्यामध्ये आपल्याला काही मॉडिफिकेशन्स असतील किंवा न्यू व्हर्जन जर त्याचं जनरेट झालं असेल किंवा एखादा ॲडिशनल आपण व्हॅल्यू त्यामध्ये ॲड केली असेल, तर आपल्याला परत ते सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आपल्याला होल सॉफ्टवेअर अपडेट करायला लागतं. म्हणून जो काही अपग्रेडेशन चार्ज आहे, अपग्रेड करण्याचा जो काही चार्ज आहे, तो चार्ज आपल्याला हाय लागतो. किंवा एखादं त्यासाठी एखादं रिप्लेसमेंटही करायला लागते, आपल्याला सॉफ्टवेअर रिप्लेस करायला लागतं, किंवा एखादे हार्ड डिस्क पण आपल्याला रिप्लेस करायला लागू शकते, किंवा मेमरी पण आपल्याला रिप्लेस करायला लागू शकते. म्हणजे हा काय आहे, एक ड्रॉबॅक आहे. बघा, समटाईम्स दीज व्हर्जन्स रिक्वायर्ड हार्डवेअर अपग्रेड्स विच इन्क्रीजेस एक्सपेन्सेस. ऑल्सो वर्क टू ट्रेन डेटाबेस युजर्स अँड ॲडमिनिस्ट्रेटर टू प्रॉपरली यूज अँड मॅनेज द न्यू फीचर्स गेट इन्क्रीज. म्हणजे जर आपण ते सॉफ्टवेअर अपग्रेड केलं, अपडेट केलं, तर काय काय इन्क्रीज होतं, आपल्याला आपले हार्डवेअर अपग्रेड करायला लागतंय, त्याचबरोबर आपला जो काही एम्प्लॉई स्टाफ्स असेल त्या स्टाफला आपल्याला ट्रेन करायला लागतंय, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटर जो आहे त्या ॲडमिनिस्ट्रेटरला परत न्यू जे काही अपग्रेडेशन झालं असेल किंवा अपग्रेड झाले असतील व्हॅल्यू, त्या व्हॅल्यू प्रॉपरली मॅनेज करायला लागतात. म्हणजे हे सर्व फंक्शनॅलिटी कशा होतात, आपल्या इन्क्रीज होतात. म्हणून इथे हा ड्रॉबॅक जनरेट झाला, फ्रिक्वेंट अपग्रेड ऑर रिप्लेसमेंट सायकल. त्यानंतर नेक्स्ट ड्रॉबॅक आहे किंवा डिसॲडव्हान्टेजेस आहे, हायर इम्पॅक्ट ऑफ अ फेल्युअर. आता जर इथे म्हणजे एखादं डेटाबेस फेल्युअर झाला, होल सॉफ्टवेअर करप्ट होण्याचे इथे चान्सेस असतात. म्हणून बघा, द डीबीएमएस इज प्लेस्ड ॲट सेंट्रलाइज लोकेशन विच इन्क्रीजेस द व्हल्नरेबिलिटी ऑफ द सिस्टीम. म्हणजे डीबीएमएस डेटाबेसचं सॉफ्टवेअर हे एकाच सेंट्रलाइज एकाच लोकेशनला असतं, म्हणून हे काय करतात, इन्क्रीजेस द व्हल्नरेबिलिटी. व्हल्नरेबिलिटी म्हणजे काय, की इन द केस एखादी प्युअर फाईल असेल त्यामध्ये एखादा व्हायरस येणे किंवा अनअफेक्टेड डेटा त्यामध्ये ॲड होणे, म्हणजे जो काही कामाचा डेटा नसेल तो त्यामध्ये ॲड केला जाणे, त्याला आपण म्हणतोय व्हल्नरेबिलिटी ऑफ द सिस्टीम. म्हणजे एखादं हार्डवेअर करप्ट झालं तर त्या जो काही सेंट्रलाइज लोकेशनला डेटा आहे त्यामध्ये इनकरेक्ट डेटा ॲड होणे. म्हणजे जर एखादं फेल्युअर झालं तर इनकरेक्टली तो डेटा त्यामध्ये ॲड होतो किंवा डेटा मिसप्लेस होतो. त्यामुळे जो काय हायर इम्पॅक्ट ऑफ अ फेल्युअर, म्हणजे जास्त इफेक्ट तिथे पडला जातो. नेक्स्ट आहे बघा, दॅट मीन्स द डीबीएमएस मे गेट अटॅक्ट अँड हार्म सिन्स ऑल युजर्स अँड ॲप्लिकेशन्स रिले ऑन द सेंट्रलाइज डेटाबेस. द फेल्युअर ऑफ एनी कंपोनंट कॅन ब्रिंग ऑपरेशन्स टू अ हॉल्ट. म्हणजे काय, जर एखादं सॉफ्टवेअर फेल्युअर झालं, त्यामध्ये इनकरेक्ट डेटा ॲड झाला, व्हल्नरेबिलिटीज ॲड झाल्या किंवा वर्म्स ॲड झाले किंवा व्हायरसेस ॲड झाले, तर काय होतं, त्या डेटावरती एखादा अटॅक होऊ शकतो, एखादा व्हायरसचा अटॅक होईल किंवा एखादा हार्मफुल अटॅक होऊ शकतो किंवा तो डेटा कुठे मिस होऊ शकतो. म्हणून बघा, सिन्स ऑल युजर्स अँड ॲप्लिकेशन्स रिले ऑन द सेंट्रलाइज डेटाबेस. द फेल्युअर ऑफ एनी कंपोनंट कॅन बिंग ऑपरेशन्स टू अ हॉल्ट. हॉल्ट म्हणजे स्टॉप होणे, एखादा डेटाबेस तिथे स्टॉप होतो. जर आपलं हार्डवेअर फेल्युअर झालं तर पूर्ण आपला डेटाबेस तिथे स्टॉप होतो, कोलॅप्स होऊन जातो. नेक्स्ट आहे आणि लास्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे, परफॉर्मन्स. बघा, युजुअली अ फाईल बेस्ड सिस्टीम इज रिटर्न फॉर अ स्पेसिफिक ॲप्लिकेशन, हेन्स द परफॉर्मन्स इज जनरली व्हेरी व्हेरी गुड.
While the database management system is written to be more general to cater for multiple applications rather than any specific one, because of which some applications may not run as fast as they used to. म्हणजे काय आहे, जर आपण एखादा डेटाबेस, म्हणजे काय, एखादा डेटाबेस आहे हा जर मल्टिपल ऍप्लिकेशन साठी यूज करत असेल तर त्यामधले मल्टिपल ऍप्लिकेशन्स पेक्षा एखादा ऍप्लिकेशन स्लो होऊ शकतं. जसं फाईल बेस सिस्टीम मध्ये डेटाबेस कसा त्या त्या पर्टिक्युलर सिस्टीमचा किंवा त्या त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनचा डेटाबेस हा सेपरेट होता, म्हणून त्या ऍप्लिकेशनचा परफॉर्मन्स व्हेरी गुड होता, चांगलं होतं ते यूज करायला. बट डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम कसा आहे, मल्टिपल ऍप्लिकेशनसाठी आपण एकच यूज करतो. जसं आपण इंटरनेटवरनं डेटा घेतो, तो डेटा कुठे स्टोअर आहे, आपल्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमवरती. कधी कधी आपल्याला स्लोली डेटा आपला लोड होतो, कधी कधी फाईल स्लोली लोड होतो, किंवा इंटरनेटवरती एखादं गेम्स ऍप्लिकेशन, ऑनलाईन गेम खेळत असाल तर कधी कधी ती गेम स्लोली लोड होते. म्हणजे काय आहे, होल जर दो मल्टिपल ऍप्लिकेशनचा एकच डेटाबेस असेल तर त्या सॉफ्टवेअरचा परफॉर्मन्स कसा असतो, पुअर परफॉर्मन्स असतो. हे झाले आपले 6 डिसएडव्हान्टेजेस ऑफ द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. हा व्हिडिओ सर्वांनी एकदम व्यवस्थित बघा आणि या व्हिडिओच्या नोट्स पूर्ण करून मला सेंड करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर